दीती माईचा ओलावा माझ्या लाडक्या बाळाला, माझ्या एचआयव्हीची बाधा नको नको कधी त्याला. अरे वा तुझा रिझल्ट. येस, कॉंग्रेस. थँक्स थँक्स थँक्स. नीलू मी पास झाली ग. ही ज्योती सावंत, मास्टर ऑफ सोशल वर्क, MSW. येस. आता बघ, मी ना ह्या हॉस्टेलच्या बाहेर, ह्या कॉलेजच्या बाहेर जाऊन जगात नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवीन. किती छान वाटतंय. आज आई असती तर तिला किती आनंद झाला असता. किती काळजी घ्यायची ती माझी. माझ्या बाबतीत कुणी वेडवाकडं बोललेलं तिला अजिबातच खपायचं नाही. ती मला नेहमी सांगायची, या अवस्थेत तू ताठ मानेला जगून दाखव. आई, आज तुझी खूप आठवण येते ग. जे लोक अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, त्यांना काही माहिती नसते, त्यांना माहिती सांगणं, त्यांची मदत करणं हे माझं काम. लई गुणाचं काम करते पाहिजे. ए, मा आपल्या कमलीला करते जरा मदत. तिचं काय झालं? आता मागल्या साली लगीन झालं, यंदा पोर पोटूशी बिहार. अरे वा, पण काय अग, पर ते अगं सांग ना काय झालं. तू तिला विचार बाई काय ते. बर, मावशीने सांगितलं मला. तुला दिवस गेलेत ना, डोहाळ्याचे दिवस तुझे. अशी उदास का? अगं ज्योती, तुला कसं सांगू तेच मला कळत नाही. दिवस गेल्यापासून मला रात्र झोप लागत नाही. मला खूप भीती वाटते ग, बाळाचं कसं होईल याची भीती वाटते. मला जरा स्पष्टपणे सांगशील का? यांना एड्स झाल्याचं माझ्या कानावर आलंय. नवऱ्याचा हा रोग बाईला पण लागतो आणि पोटातल्या पोराला पण. अगं, पण आईनं योग्य वेळी काळजी घेतली तर होणाऱ्या बाळाला हा रोग होत नाही. मी उद्याच तुला ICTC केंद्रात घेऊन जाते. हे बघा, तुमच्या दोघांच्याही रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट्स आता माझ्यासमोर आहेत. आय एम व्हेरी सॉरी, पण तुम्ही दोघंही HIV पॉझिटिव्ह आहात. इतकं काळजी करण्याचं कारण नाही. आपण ताबडतोब तुमच्या दोघांची औषध उपचार सुरू करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जन्माला येणारं बाळ हे HIV मुक्त असू शकतं. जरा तपशीलवार सांगता का दादा? HIV संसर्गित मातेकडून तिच्या गरोदरपणात, प्रसूतीवेळी आणि स्तनपान करताना HIVचा संसर्ग तिच्या बाळाला होऊ शकतो. सावधानता बाळगली आणि नियमित औषध उपचार केले तर HIV बाधित मातेकडून जन्माला येणारं बाळ हे HIV मुक्त असू शकतं. घरी बाळंतपण केलं तरी? नाही नाही, सुरक्षित बाळंतपण हे फक्त हॉस्पिटलमध्येच होऊ शकतं. आणि HIV बाधित माता असेल तर HIV मुक्त बाळ होण्यासाठी प्रसूतीही हॉस्पिटलमध्येच झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा तुम्ही. पण ते औषधोपचार म्हणतात ते बाळ होईपर्यंत घ्यायची का? फार महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. गरोदरपणात, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती नंतरही आजीवन औषध उपचार घेणं फार फार महत्वाचं आहे. आणि बाळाच्या औषधाचं काय? बाळाच्या जन्मानंतर पहिले 6 आठवडे आपल्याला फक्त त्याला औषधं द्यायची आहेत, पण नियमितपणे. आणि बाळाला अंगावर पाजलं तर चालेल ना? हो. हे बघा, बाळाच्या जन्मानंतर त्याला पहिले 6 महिने फक्त स्तनपानच द्यायचं, बाहेरचं काहीही द्यायचं नाही. आणि 6 महिन्यानंतर बाहेरचं अन्न सुरू करा, पण त्यानंतर स्तनपान पूर्णपणे बंद करायचं. दादा, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली. आम्ही दोघं आभारी आहोत तुमचं. हे बा, आभार तुम्ही ज्योतीचे माना. ती तुम्हाला इथं वेळेत घेऊन आली आहे. एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र, या सल्ला केंद्रामध्ये HIV आणि एड्स विषयी संपूर्ण माहिती तर दिली जातेच, शिवाय तो होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी
याबद्दल योग्य मार्गदर्शनही दिलं जातं. एच आय व्हीची स्थिती जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी जरूर करून घ्या. आणि हो, आपल्या होणाऱ्या बाळाला एच आय व्हीपासून वाचवण्यासाठी ही चाचणी अत्यंत गरजेची आहे. लक्षात ठेवा, आय सी टी सी केंद्रामध्ये सर्व चाचण्या आणि दिलं जाणारं योग्य मार्गदर्शन मोफत दिलं जातं.